फटाक्यांची आता शिवाजी सेमीफायनल दूसरा सेमीफायनल गुरुप्रभा वाघोडे वर्सेस जय हनुमान वडवली वडवली संघ या आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी मात्र होते त्वरित चला लगेच चला ताबडतोब चला जय हनुमान वडवली तुम्ही तरी या बंद करा। जय हनुमान वडवली गुरुकृपा वाघोडे अरे आता बिंदास्त आहात निर्दास्त आहात बक्षीस पात्र आपण ठरलेला आहात तरी देखील आपण इकडे येत नाही आहात विचार काय शेवटचे 2 मिनिटे आपल्याला स्टेजवर पाहिजे 2 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये जर दोनही संघ आले नाही तर दोनही संघ बाद होतील आणि हे जे वर्णिंग आहे आपण त्याचं स्टेजवर पाहिजे खरं आहे 2 मिनिटात जर दोन्ही संघ आले तर बाद करण्यात येतील दोन्ही संघ अरे 5 वाजायला आले सकाळचे गुरुकृपा वाघोडे जय हनुमान वडवली या लवकर शेवटची 2 मिनिटे मध्ये शेवटची 2 मिनिटे चला लवकर धन्यवाद चला कोणता संघ येतोय जय हनुमान वडवली या स्वागत आहे आपलं धन्यवाद जय हनुमान वडवली प्रतिस्पर्धी संघ गुरुकृपा वाघोडे आपण चला गुरुकृपा वाघोडे आपण चला आपण का थांबला मोठा चषक बघूनच घ्या जय हनुमान वडवली चला गुरुकृपा वाघोडे आपल्याला शेवटची 2 मिनिटं दिली होती 1 मिनिट झालेला आहे 1च मिनिट शिल्लक आहे गुरुकृपा वाघोडे प्लीज सहकार्य करा सर एक मिनिटात नाले तर बादच करणार सेमीफायनल असो फायनल असो चला या लवकर गुरुकृपा वाघोडे शेवटचं मिनिट शिल्लक आहे लक्षात घ्या टायमिंग सुरू झालंय 1 मिनिटामध्ये जर आपण आला नाही तर आपला संघ या स्पर्धेतून बाद होईल गुरुकृपा वाघोडे या गुरुकृपा वाघोडे शेवटचं मिनिट शिल्लक झालंय वेळ सुरू झाली मैदान क्रमांक 1 साठी सेमीफायनलचा सामना
देणारे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते वागोडेणारे या निर्णय गुरुकृपा प्लीज मग नंतर भांडणाचं असं म्हणजे वादावाद नको आहे गुरुकृपा वागोडे प्लीज आपल्याला वारंवार पुकार देऊन सुद्धा आपला एक प्रतिनिधी किंवा एखादा खेळाडू समोर येत नाही आहे. पाच मिनिटं होऊन गेली आहे, त्या पाच मिनिटामुळे दहा पंचावर थांबून राहिलेले आहेत. सेमीफायनलचा सामना आहे, या ठिकाणी निर्णय घेतोय. आलंय का? नाही काय होतोय, सगळे जण थांबलेले आहेत ना, विषय प्लीज मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी आपण कोऑपरेट करायचं, प्लीज सहकार्य करा. मित्रांनो शेवटाकडे आलोय, दड निघून गेले, शेपूट मात्र शिल्लक राहिले. प्लीज निर्णय घेण्यात आहे. गुरुकृपा गाव वागोडे ग्राउंड मध्ये येत बैल गळ्यात परत सकाळी सकाळ होणार आपल्याला इथे. चला या, धन्यवाद सामनाधिकारी. आपण चला या 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 धन्यवाद. सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी खेळला जातोय. गुरुकृपा वागोडे वर्सेस जय हनुमान वडवली. धन्यवाद सर. या तुषार एक नंबर होता, सामना चालू करा. झाले चालू करा. दोनही संघांच्या चेहऱ्यावर अर्थात हास्य मात्र नक्कीच आहे, कारण आपण या स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ आहात. आपण इन मध्ये आहात, आपण आत मध्ये आहात, आपण बक्षिसाचं पात्र ठरले संघ आहात. म्हणजेच बिनधास आणि निर्धास हा खेळ आपल्या बाजून नक्कीच होणार आहे. शिक्कामोर्तब मात्र झालेलं आहे की आम्ही आता नक्कीच या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेलो आहोत, त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाहीये, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. गरज आहे ती फक्त खेळण्याची, कारण ध्येय मोठं पाहिजे, लक्ष मोठं पाहिजे आणि नक्कीच करण्यासाठी मग आपल्याला प्रयत्न करायचे. एक मोठा चषक प्रत्येकानं आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि मार्गक्रमण मात्र सुरू करायचं. नक्कीच विमल खा, विमल पावरंगी गुरुकृपा वागोडे बसे जय हनुमान वडवली. पहिल्या बोनससाठी आणि अर्थात संदेशी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस.
सिद्धेश आपल्यासाठी मिळतोय संदेश दे 100 रुपये सिद्धेश आपल्यासाठी पहिल्या बोनस गुणासाठी होतं आणि ते नक्कीच आपल्यालाच मिळतोय सुंदर एक चांगली पकड आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जय हनुमान वडवली संघाकडून पाहतो जय चव्हाण आणि जय आपल्या पॉइंट साठी सुद्धा अर्थातच या ठिकाणी संदेश यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस होतं पण आपण परत आउट झाला आपण बाद झाला कारण 100 रुपयाचं बक्षीस हे सिद्धेशला मात्र मिळालंय आणि जे आपल्यासाठी अजून 100 रुपयांचं बक्षीस मात्र मिळालं असतं पण आपण मात्र बाद झाला सामना मैदान क्रमांक 2 वरी मध्यंतरासाठी थांबलाय स्कोर काय आहे सर एक गुणांची आघाडी आहे ना सर कोलघर एक गुणांची आघाडी ना ओके धन्यवाद सर एक गुण गुरुकृपा वाघोडे या संघाला मात्र निश्चितपणे मिळतोय पुन्हा एकदा एक संघ पराभूत करत सेमी फायनल मध्ये पोहोचलेले हे चार संघ म्हणजे आजच्या या कबड्डी स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ बक्षीसपात्र होऊन सुद्धा एकमेकांबरोबर खेळायला लागतं अर्थात नक्कीच कारण एक भव्य चषक आपल्या समोर आपली वाट पाहतो त्या चषकावर नाव कोरण्याचं काम हे तुम्हा खेळाडूंना मात्र या ठिकाणी करायचं आहे आयोजकांनी मात्र या ठिकाणी भरभरून दिलं सुंदर इथे मात्र पुन्हा एकदा सिद्धेश अर्थात संदेश यांच्याकडून 200 रुपये सिद्धेश आपल्यासाठी 300 रुपये आपलं बक्षीस झालेलं आहे संदेश थोड्याच वेळात अर्थात अंतिम सामना आपल्या समोर असेल आणि नक्कीच अंतिम सामन्यामध्ये मात्र दाखल कोण होणार गुरुकृपा वाघोडे देखील तितकाच आक्रमक पद्धतीनं या सामन्यामध्ये खेळतो यश मिळवण्यासाठी खरं तर आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कबड्डीचा खऱ्या अर्थानं इतिहास माहिती पाहिजे कारण अनुभव हाच महत्त्वाचा आहे जो तुम्हाला या कबड्डी क्षेत्रामध्ये नक्कीच पुढे घेऊन जात असतो कोणत्या वेळेला कोणता खेळ करायचा कशा पद्धतीने खेळ करायचा कोणाला वापरायचा कोणाला सोडून द्यायचा हा अनुभव देखील मित्रांनो आपल्यासोबत असणं गरजेचं आहे एखादा चढाई बहादर जर त्या सामन्यामध्ये जर चालत नसेल अर्थात यशस्वी होत नसेल तर कोणाला वापरायचं एखादा पकड करणारा मध्यरक्षक जर त्यावेळेला
त्याची कला जर त्या ठिकाणी कमी पडत असेल तर त्या ठिकाणी कोणाला वापरायचं विविध कौशल्य आहे आणि त्या त्यानुसार आपण त्या ठिकाणी आपला खेळ करणं अपेक्षित असतं. अनेक वेळेला आपण पाहतो सिंगल एखादा चढाई बहादर असतो मग जरी चार पकड झाल्या तरी पण तोच, आठ पकड झाल्या तरी सुद्धा तोच. खेळाची रणनीती बदलायची असते. असे विविध मित्रांनो या कबड्डी क्षेत्रामध्ये अर्थात त्या कौशल्याचा आपण वापर करायचा असतो आणि हे काम संघ प्रशिक्षकाचा असतो, व्यवस्थापकाचा असतो. सेमीफायनल मध्ये दोनही संघ खेळत आहेत, जय हनुमान वडवली वर्सेस गुरुकृपा वाघोडे. तर मैदान क्रमांक 2 साठी अलिशान श्रीगाव वर्सेस मरियाई कोलघर असे हे संघ मात्र त्या ठिकाणी खेळत आहेत. सर्व सामनाधिकारी आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आजच्या कबड्डी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी जनार्दन पाटील सर, तदनंतर पंच अरुण पाटील सर, अच्युत पाटील, बाळाराम फळे, तुषार पाटील, अविनाश गोंधळी, धनंजय म्हात्रे, आशिष पाटील, पंकज पाटील, प्रवीण पाटील आणि संदीप एमकर यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण खूप मोठं योगदान या कबड्डी स्पर्धेला मात्र दिलं आहे, अर्थात देत आहात. आपण देखील रोजच कबड्डी स्पर्धा खेळवण्याचं आपण खेळवत आहात आणि आज देखील या ठिकाणी आहात, उद्या देखील चोंडी या ठिकाणी आपण असणार आहात, कुर्डूस या ठिकाणी देखील उद्या कबड्डी स्पर्धा अशा कबड्डी स्पर्धा देखील सुरूच आहे. सामनाधिकारी देखील आपण रोज कार्यरत आहात. त्यांची मॅच बघते ना तो लक्ष नाही. म्हणजेच या क्रीडा विश्वाशी जी आपली बांधिलकी आहे ही महत्वाची. आता मात्र जय किती गुण घेतोय तो सांगत एवढा नाही बघा हे बघ असं असतं हो गोंगा वाजवल्याचा असं कन्फ्युज होतो. सांकेतिक बोनस घ्या श्रीगावला. ओहो आता मात्र सिद्धेश बाद होतो चढाईचा, अर्थात जबाबदारी मात्र जयवर येतोय. जय मात्र इथे यशस्वी ठरतोय का? आणि आता क्या बात है, अर्थात जय आपल्यासाठी 100 माणसं बक्षीस मात्र या ठिकाणी आलेलं आहे. Thank you.
पॉइंट बघ बाहेर होऊन चार मिनट बाकी लास्ट फोर मिनट वडवली संघ अर्थात या ठिकाणी आघाडीवर जय हनुमान वडवली वर्सेस गुरुकृपा वाघोडे सिद्धेश आपल्यासाठी एकूण 300 रुपयांचं बक्षीस संदेश शिंदे यांच्याकडून आलेलं आहे. अर्थातचा सामना संपल्यानंतर आपण हे बक्षीस रूपाने प्रोत्साहन रूपाने बक्षीस पत्र आपण घेऊन जायचं. सेमीफायनलचा सामना देखील तितकाच सुंदर. आपण मैदान क्रमांक 1 वर देखील पाहतोय होम ग्राउंड वर या ठिकाणी जय हनुमान वडवली संघ मात्र खेळत आहे. रेडर बाद होते सढाई बहादुर मात्र इथे बाद होते. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली जबाबदारी खांद्यावर पेलत. नक्कीच यजमानी संघ म्हणजेच जय हनुमान वडवली हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गगन भरारी मात्र घेण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात उंच उंच उडण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहे. खूप मोठी झेप आपण आतापर्यंत घेतली आणि यशापर्यंत मात्र आपण पोहोचलेलो आहे. परंतु अव्वल होण्यासाठी अजून एक स्टेप या ठिकाणी शिल्लक आणि नक्कीच एक स्टेप म्हणजे सेमी फायनल आणि मग फक्त पाच शेवटची 2 मिनिटे लास्ट 2 मिनिट खाली लोन गिरा तोच मॅच निघली की नाही तो सुंदर. आता मात्र काहीच वेगळं घडणार की काय ही मात्र थोडीशी भीती मात्र या ठिकाणी निर्माण झाली. प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चषक आहे. हे चषक सभागृती रुपाली नवीन शिर्के यांच्याकडून देण्यात आलेले आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख 25,000, द्वितीय क्रमांकासाठी रोख 15,000, तृतीय क्रमांकासाठी रोख 10,000, चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,000 ही सर्व रक्कम स्वरूपातील बक्षीस संकेत उल्हास पाटील अलिबाग उपतालुका युवा सेना अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहेत. तसेच या ठिकाणी आता मात्र बोनस प्लस 2 गोल पॉइंट
हर्षक शिंदे आपल्या खेळावर बहुत खुश होऊन कमलाकर चव्हाण यांच्याकडून 100 आणि संदेश शिंदे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. आशिष्ट तीन गुणांची आघाडी.